नमस्कार, मी राणी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत करते. तर आज आपण झटपट आणि पटापट अगदी झोपी पद्धत वापरून बाजरीच्या पिठाचा डोसा बनवणार आहोत. जर कधी भाकरी बनवण्याचा कंटाळा आला तर हा प्रकार नक्कीच बनवून बघा. सुरुवात करूयात. एका पसरट भांड्यामध्ये एक वाटी बाजरीचे चाळून घेतलेले पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने मोजून पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे. एक चमचा अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिरा याचे वाटण घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता हे व्यवस्थित कोरडंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण कोरडंच मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला जसे डोसे बनवायचे तसेच तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे. डोसे न करता घावणे करायचे असतील तर पाणी थोडं कमी वापरायचं आहे. तर आता इथे पाणी बघू शकता, मी अगोदर एक कप पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे. आता पुन्हा मी त्यामध्ये आणखीन पाणी घालून बघू शकता. अशा प्रकारे बॅटर इथे तयार केलेला आहे. तर इथे मी दोन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आपण तव्याला इथे बघू शकता कांद्याने तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला जसे हवे त्या आकारामध्ये आपल्याला डोसे इथे घालून घ्यायचे आहेत. तर मस्त असा डोशाला इथे जाळी लगेच पडलेली आहे. आता वरतून आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे. आता थोडासा यावरती तांबूस कलर दिसला की समजायचा डोसा तयार झालेला आहे. आता मी दोन्हीकडून शेकवून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर एकाच बाजूने शेकवला तरीसुद्धा चालेल. तर इथे आपला डोसा तयार झालेला आहे. याच प्रकारे मी सर्व डोसे इथे बनवून घेतलेले आहेत. आता बघू शकता हा डोसा आपला इथे रेडी झालेला आहे. मस्त असा तयार झालेला आहे. झटपट होतो आणि पटकन होणारी रेसिपी आहे. चटणी, सॉस किंवा घरात बनवलेल्या कोणत्याही भाजीसोबत तुम्ही सर्व करू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलमध्ये कमेंट करा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुन्हा भेटूयात. धन्यवाद.